विधान मंडल का शीतकालीन सत्र 19 दिसंबर से नागपुर में शुरू हुआ यह सर्व विदित है कि विदर्भ को कुछ भी दिए बिना हर साल लगभग पंद्रह दिनों तक चलने वाला यह शीतकालीन सत्र समाप्त हो जाता है नागपुर अकोला समझौते के अनुसार यह निर्णय लिया गया था कि विधान मंडल का शीतकालीन सत्र नागपुर में एक महीने के लिए आयोजित किया जाना चाहिए अतिशय खेद जनक लगते की मागिल दोन आठ मध्य अधिवेशन दरमियान विदर्भाच्या संदर्भात एकही कोणता ठोस प्रस्ताव विकासाच्या दृष्टीने ह्या भागातील लोकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंबहुना वाढत्या बेरोजगारीला लगाम घालण्यासाठी काही मोठ्या उद्योग इथे यावा ह्या दृष्टीने झालेला नाही आहे आणि फक्त हुल्लडबाजी मग ते सत्ताधारी पक्षाकडून असो किंवा विरोधकांकडून असो यामध्ये हे संपूर्ण तेरा चौदा दिवस वाया गेले असल्यामुळे पुढच्या दोन आठवड्याकरिता हे अधिवेशन वाढवण्यात यावं ही मागणी मी नक्कीच केलेली आहे ह्या कामकाजाच्या माध्यमातून फक्त विदर्भावर चर्चा व्हावी शेवटी नागपूरचं अधिवेशन हे विदर्भाच्या प्रश्नांना वाचा देण्यासाठी विदर्भाच्या विकासासाठी कामी येण्यासाठी इथे नागपुरात होतं आणि त्याचा फलश्रुती व्हावी यासाठी विनंतीहीच आहे की पुढच्या दोन आठवड्याकरिता अधिवेशन नागपूरचं वाढवण्यात यावं आणि जर सरकारला विदर्भाच्या प्रती प्रेम असेल आणि इथे काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल तर सरकार नक्कीच या संदर्भात विचार करेल